तर मंडळी तुम्हाला दिसतंय आता भरपूर एकदम अलग अलग प्रकारचे डोमा सोट वाकटी व्हाईट रिबिन फिश आंगडा कुठे आहे नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. मला काल अनायाचा फोन आला होता आणि ती मला सांगत होती की डॅडू तुझा जो किल्शी माशाचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान आहे, मला पण आवडला आणि तुम्हाला लोकांना पण आवडला. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला कमीच कमी 40 to 42,000 व्ह्यूज आले त्याच्यावरती, म्हणजे नक्कीच चांगला व्हिडिओ असणार. तर मी तिला विचारलं की तू काय करतेस तिथे केरळमध्ये, तर ती म्हणाली की मी माझ्या मुत्तशन म्हणजे नाना आजोबा आणि अमुमा, अमुमा म्हणजे आईची आई आजी, त्यांच्यासोबत मस्त गार्डनमध्ये फार्ममध्ये खेळत असते. तर मी हेही विचारलं तू डॅडूला मिस करतेस की नाही, माझी आठवण वगैरे येते की नाही. तर ती म्हणाली मी डॅडूला वगैरे मिस नाही करत, पण ज्या माझ्या घरामध्ये पेंटिंग्स आहेत, ज्या तुम्ही बघतायत आपल्या कबोर्डवरती ज्या पेंटिंग्स आहेत अनायानी केलेला, त्यांना आणि तिने जे झाडं लावलेले आहेत तिथे, हे बघताय तुम्ही 1, 2, 3 झाडं लावलेले आहेत, त्यांना जास्त मिस करते सांगत होती. आणि हा झाड जो आहे ह्याच्यावरती एक फल आला आहे, तो बिचारा खाली गेला होता, तर अनायाच्या आयडियाने आपण त्याला बांधला आहे, तुम्ही बघू शकता. तर ही झाडं माझ्यापेक्षा ती जास्त मिस करते. तर अनया काही टेन्शन नको घेऊ, मी आत्ताच त्यांना पाणी वगैरे दिलं आहे आणि मस्त फुलं वगैरे आलेत बघ तुझ्या झाडावरती. हा झाड आम्ही उरणला जाऊन घेतला होता, अनयाला गिफ्ट पाहिजे होता. मी विचारलं तुला गिफ्टमध्ये काय पाहिजे, तर तो झाड, त्या झाडाचं नाव मला आठवत नाही होतं, तिला माहिती आहे, ती कमेंट करून सांगेल तुम्हाला त्या झाडाचं नाव काय आहे ते. तर आता सकाळीचे वाजलेत 9, तर जाऊया नाश्ता वगैरे करूया आणि निघूया आपले बाईक घेऊन, बघूया आज या व्हिडिओमध्ये काय भेटते आपल्याला बघायला ते. चला मंडळी आता मी आलो खाली आणि नाश्त्यामध्ये तुम्ही बघताय मस्त कांदा पोहे बनले मटर वगैरे खाऊन, आणि प्रथमेश कोळी पण तुम्हाला दिसते कांदा पोहे खाताना, खातेस ना मस्त. आणि आता मी पण कांदा पोहेच खाणार आणि मस्त जाणार आपल्या करंजा जेटीला. तर नाश्ता वगैरे करून आता निघालोय मी करंजा जेटीला आणि रस्त्यामध्ये काय काय येते ते तुम्हाला दाखवतोय. आणि ही आपली देव आई बसली निवांत आणि त्यांनी लावलेली गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी दिसतोय तुम्हाला. काय आई बरी आहेस ना, चला. लॉकडाऊन सुरू आहे, तुम्ही बघताय सर्व दुकाने बंद आहेत, फक्त राशन आणि मेडिकल चालू आहे. आणि आपला सरबतवाला इथे फक्त पार्सल चालू आहे ना, बाकी सर्व बंद. आणि ही आपली करंजा मच्छीमार सोसायटी आहे काय, आणि इथं बघताय तुम्ही शेवंडी. इकडे नेहमी काय नाही काय चिंबोरी आणि शेवंडी भेटत असतात आपल्या उमेश पाटील देवदास काकांकडे. आणि त्या बाजूलाही तुम्ही बघताय सुके बोंबिल लावलेले आहेत, नाही काढलेत, सुक्या वाकट्यात दिसतात. आता जाऊया करंजा जेटीला आणि बघूया काय भेटतंय ते, चला. आणि मंडळी इकडे बघताय मोठ्या मोठ्या शेवंडी आणल्यात आपल्या मित्रांनी, मस्त भेटलेत रे. किती आहेत? 3 किलो. 3 किलो म्हणजे 1,000 रुपये किलो आहे ना. हां, आणि 300 ग्रामच्या वर सर्व माल दिसतंय, आहे ना. मस्त. देवदास काकांकडे चाललायस आत्ताच, आपल्याला उमेश पाटील भेटलेले, त्यांच्याकडे जाणार आणि ह्या शेवंडी विकणार. एखादी काढून दाखवणार काय, आणि मी रिक्वेस्ट केली ते जरा घाईमध्ये आहेत तरी पण आपल्याला सहकार्य करतात, धन्यवाद त्यासाठी, मोठी दाखवा. आणि आता आपल्या मित्रांनी दाखवलेलं दिसतंय तुम्हाला एक मोठी शिवांड, आई शपथ खूप मोठी आहे ही. बघताय तुम्ही मित्रांनो किती, 500 ग्राम होईल ना आरामात, 500 ग्रामची शेवंडी लॉबस्टर दिसते तुम्हाला. चला धन्यवाद, थँक्यू. मी आता आहे आपल्या करंजा जेटीला आणि इथे तुम्ही भरपूर ट्रॉलरच्या बोटी बघतायत आणि बोटीमध्ये पूर्ण सुकी वाकटी लावलेली आहे. तर आता मी आलो आहे सागर लक्ष्मी एकविरा ही बोटमध्ये. कुठली बोट आहे ही, गावातलीच आहे, करंजाची. कोण नाको आहे, दत्ता नाकोची बोट आहे. आणि इथे मागे तुम्ही बघताय मस्त मासे ना सेपरेट करतात, आणि हे तुम्ही बघताय हा डोमा मासा आहे ना,
आणि तुम्ही बघताय डोमा मासा दिसतोय तुम्हाला, दाखवा एक हातामध्ये कसा आला, धोलेला आहे ना? तर हे नेट मारली होती त्याच्यामध्ये आलाय आपल्याला डोमा मासा. आणि मोरी बघताय, या मागच्या ब्लॉगमध्ये आपल्या मामी जी जेवणासाठी घेऊन गेली होती तीच मोरी दिसते तुम्हाला, दाखव मोठी मोरी आणि मोरी चिंबोरा मोरी दिसते तुम्हाला आणि वाकट्या. आणि आपला मित्र थोडा गरम झालाय, ऊन लागते त्याला. बघताय तुम्ही मोठ्या मोठ्या वाकट्या. आता वाकट्या सुकवणार काय रे, या वाकट्या सुकवणार? अरे बापरे. आणि यांनी दाखवलंय आपल्याला मोठा टुना तुपा मासा. येलो पिन नाही ना, येलो पिन नाही, येलो पिन मोठा असते, येलो पिन याच्याशिवाय मोठा आहे. याचा काय किलो आहे? 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो कुपा टुना, म्हणजे खायला गेलं तर एकदम चिकन पेक्षा भारी टुना. आणि हा इथे तुम्हाला दिसते कोळंबी. कोणती कोळंबी आहे? व्हाईट सोट म्हणतात त्याला, करपाली ना? सफेद सोट. टायगर, टायगर ना, व्हाईट टायगर प्रॉन. व्हाईट बोला नाही का आलं असतं, व्हाईट बोला, व्हाईट टायगर प्रॉन दिसते तुम्हाला. आणि इथे इथे पण टायनी आहे का कसली आहे? सांबारी. आणि इकडे तुम्ही बघताय सांबारी कोळंबी. ही किती रुपये किलो असते? 140 रुपये किलो आहे. 140 त्याच्यामुळे 140 रुपये किलो आहे. काय आहे म्हणून? छोटी आहे, छोटी आहे म्हणून 140 रुपये किलो सांबारी. आणि ही कोणती आहे? व्हाईट सोट फुलावर. किती रुपये किलो आहे? 400 रुपये किलो. आणि अजून एक आपला मित्र दिसतोय, करण नकवा, आपल्या गावातलाच अँगलर आहे, रॉड वगैरे घेऊन आलाय. कुठे चाललाय? चल आम्ही काशावर चाललोय, खरोखर चाललोय. तर आपला मित्र आहे अजून एक, बघूया येतोय काय. आता तुम्ही झोला मारून आलो? मग हे कुठनं आणली मच्छी? अच्छा, लॉकडाऊन मध्ये म्हणजे मच्छी विकली नाही म्हणून तुम्ही इकडे आलो. ओके ओके. तर मंडळी तुम्हाला दिसतंय आता भरपूर एकदम अलग अलग प्रकारचे डोमा सोट आणि वाकटी, व्हाईट रिबिन फिश, डोमा, व्हाईट फिश. बांगडा कुठे आहे? टुना, टुना. आणि आता दाखवते तुम्हाला बांगडा मासा. एका एक दोनच काढ जास्त नको. आणि आता दाखवते तुम्हाला बांगडा मासा. बांगड्याचा काय रेट आहे? 155 रुपये किलो. हा तेली बांगडा आहे ना? तेली बांगडा. आणि काट बांगडा अलग असतो. तर चला मग, धन्यवाद तुम्हाला. आणि त्याच्या बाजूला एक बोट आहे हिमगिरी प्रसाद. आणि इथे बघताय तुम्ही कशा वाकट्या सुकवलेल्या आहेत, त्या मस्त तीन अशा रस्स्या बांधलेल्या आहेत आणि प्रत्येक रस्सीला पूर्ण भरलेली आहे वाकटीने. आणि आता तुम्हाला दिसतात सुकलेल्या वाकट्या. तर या अशा आपल्या या ट्रोलरच्या बोटी वाकट्या वगैरे आल्या की सुकवतात, म्हणजे त्यांना या वाकटीचे चांगले पैसे भेटतात. बरोबर ना का? कुठले तुम्ही? राव्याचे. मग आता परत जाणार? बाहेर जाणार. मच्छी म्हणजे नेटला जाणार की ट्रॉलरला? ट्रॉलर फिशिंग साठी डीपची मासली पकडत असतात ते लोक. आणि इथे या बाजूला पण तीच आपली मच्छी पकडणारी बोट बघताय. आणि तिथे पण सुकलेल्या वाकट्या, या बघा सुकलेल्या वाकट्या कशा असतात. आता आलोय मी खंडोबा भवानी या बोट मध्ये. आणि हा आपला मित्र, काय नाव तुझं, क्या नाम आहे आपका? देबू मंडोल. देबू. हा, तर आपला देबू हा जेवण आहे बोटीमध्ये. आणि आता आपल्याला मासे दाखवते. काय बनवलंय, क्या बनाय खाने में? शिंगाळे. आणि मंडळी तुम्ही बघताय शिंगाळ्याचा आंबाट बनवलाय. आणि कितने लोगो का खाना बनाय? 10 लोगो का? सिर्फ शिंगाला आहे या और कुछ है? मिक्स शिंगाला मिक्स. आणि मस्त तुम्हाला आतमध्ये दिसतात आपले खंडोबा भवानी चक्रीव जेवताना. तर आता जेवायचा टाइम आहे, दुपारीचा 1 वाजलाय. आता मस्त सर्व बोटीमध्ये जेवण वगैरे चालू आहे तुम्हाला दिसतंय. आणि भरपूर ट्रॉलरच्या बोटी दिसतात. मंडळी कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता तुम्ही या व्हिडिओमध्ये कोणती कोणती मासली बघितली ती जरा मेमराईज करून सांगा मला. हां हां, तुमच्याशीच बोलतोय मी, टी व्ही समोर बसलेत ना, व्हिडिओ बघतायत ना. तर सर्वात पहिली कोणती मासली बघितली तुम्ही? लॉबस्टर. हां बरोबर, लॉबस्टर तर तुम्हाला नक्कीच आठवेल, कारण त्याचा तुम्ही कशी फिशिंग करतात तेही व्हिडिओ बघितला. अजून कोणती मासली बघितली ते जरा आठवून सांगा मला.
कुप्पा हाँ कुप्पा टूना टूना तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की खाऊन बघा एकदम चिकनपेक्षा भारी असतो आणि नंतर आपण बघितले डोमा आणि भरपूर असे म्हणजे डोमा आणि डीप मध्ये असणारे भरपूर मासे जशी वाकटी आणि कोळंबी तर व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय आवडलाय एन्जॉय केलाय तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये आपण अनायाचा गार्डन दाखवला तिने जे ट्री प्लांटेशन आणि जे पेंटिंग केले ते दाखवलं त्याही कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा आणि ओव्हरऑल कसा व्हिडिओ वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून.